अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौरा करत असून नुकतेच ते जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी भालोद येथे जाऊन स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे। हरिभाऊंच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाली आहे, आम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत अशा भावना देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या। यावेळी फडणवीस यांच्या सोबत प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते। हरिभाऊंचं जाणं हे आमच्याकरता पक्षाकरताही नुकसान आहे, वैयक्तिक माझ्याकरताही ते नुकसान आहे आणि समाजाचंही मोठं नुकसान आहे। याचं कारण हरिभाऊ हे जनतेतनं तयार झालेलं नेतृत्व होतं, ते हाडाचे शेतकरी होते, काळ्या मातीशी त्यांचं नातं होतं आणि शेतीतले प्रयोग हे समाजामध्ये रुजवावे असा सातत्याने त्यांचा प्रयत्न होता। मी गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, विधानसभेत आम्ही सोबत राहिलो आणि त्यांना अतिशय जवळून बघण्याचा मला योग आला। अतिशय हळवा आणि भावनिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, पण जिंदादिल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि खूप काही करायची इच्छा देखील होती। आता कृषी संशोधनाचं काम त्यांना देण्यानंतर खूप वेगवेगळे प्लॅन्स देखील हरिभाऊने तयार केले होते की कशाप्रकारे कृषी संशोधनाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचा फायदा करून देईल, विशेषतः केळीच्या संदर्भात त्यांचे वेगवेगळे प्रयोग हे अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे होते। आणि म्हणून अशा प्रकारचे आमचे हरिभाऊ आमच्यात नाही हे खरं म्हणजे आम्हाला अजूनही खरं वाटत नाही। ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, ते आमचे माजी खासदार, माजी आमदार होते आणि पुढचे अनेक वर्ष अनेक पदांवर ते गेले असते, पक्षाला अजून मजबूत त्यांनी केलं असतं, पण ईश्वराने आमच्यातनं त्यांना नेलं। त्यामुळे मी आज आता कुटुंबाची भेट घेतलेली आहे, त्यांच्यावर फार मोठा आघात आहे आणि आमच्या संपूर्ण भाजप कुटुंबावर देखील आघात आहे। आम्ही सगळे कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि मी हरिभाऊंना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।